नवाब मलिक ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले असून ईडीनं त्यांना समन्स बजावलेलं होतं। चौकशीसाठी नवाब मलिक ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेत। आत्ताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। नुकतेच नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। चौकशीसाठी आज ईडीनं त्यांना समन्स बजावलेला होता आणि त्यानुसार चौकशीसाठी नवाब मलिक ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। आत्ताची ही आपण ताजी दृश्य पाहतोय। ईडी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात इथं पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि नवाब मलिक हे काही मिनिटांपूर्वीच ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोणत्या प्रकरणाची चौकशी आज होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र आपचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। आपण थेट अजितकडे जाणार आहोत। अजित, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय नवाब मलिक आता काही मिनिटांपूर्वीच ईडी कार्यालयात दाखल झाले, ती चौकशी नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, काही माहिती? आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय जे आहे ते दाऊदच्या हवाला रॅकेट संदर्भामध्ये चौकशी करते। यामध्ये दाऊदची बहीण असेल रचना पारकर असेल, इकबाल मिर्ची असेल, त्याचा भाऊ कासकर असेल, या सगळ्या लोकांची चौकशी केली असते। कारण का ईडीला जी मोठी माहिती मिळाली तेव्हा आधी एनआयला माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणामध्ये जो दहशतवादातून कमवलेला पैसा जो आहे किंवा अंमली पदार्थ तस्कर करून जो कमवलेला पैसा आहे तो पैसा दाऊदने हवाला मार्फत भारतामध्ये रिअल स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवलेला आहे आणि त्यातून तो कोट्यात रुपये कमवतोय। ते पैसे जे आहेत ते भारताविरोधामध्ये कारवाई करण्याकरता वापरले जातात। ही सर्व लिंक जी आहे या लिंकचा एक भाग म्हणून कुठेतरी नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं। जे काही व्यवहार दाऊदच्या संबंधित लोकांनी केलेले आहेत या सगळ्या व्यवहाराशी संबंधित कुठेतरी एक नाव जे आहे ते नवाब मलिक यांच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि याची छाननिशा करण्याकरता चौकशी करण्याकरता ईडीनं नवाब मलिक यांना समन्स बजावलं होतं। त्या समन्सला उत्तर देत नवाब मलिक जे आहेत ते आज ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। त्यांची चौकशी जी आहे ती थोड्या वेळापूर्वी सुरू होणार आहे। त्यांनी स्वतःहून मागणी केली होती की त्यांची चौकशी जी आहे ती थोडी लवकर घ्यावी कारण का त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, ते मंत्री आहेत आणि यामुळेच त्यांना चौकशी करता हजर राहायचं आहे। पण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम जे आहेत त्याच्याकरता त्यांना थोडं लवकर चौकशी करता बोलवलं आणि जास्त वेळ म्हणजे ईडीला जास्त वेळ चौकशी करता घेता येईल आणि पुढे जाऊन त्यांचंही काम होईल आणि त्यांना नंतर पुढे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाता येईल। सकाळी 7 वाजता नवाब मलिक जे आहेत ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले असं माहिती मिळते। साधारणपणे हेच हाच मुद्दा आहे की दाऊदशी संबंधित ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यातून नवाब मलिक यांचा नेमका काय रोल आहे। कारण का ईडीच्या अधिकाऱ्यांशी मध्यंतरी चर्चा केली होती, त्या चर्चेमध्ये काही मुद्दे समोर आले होते, त्यानुसार ईडीशी दाऊदशी संबंधित जी लोक आहेत त्यांनी ज्या प्रॉपर्टीज विकत घेतलेल्या आहेत मग त्या आत्ता घेतल्या असतील रिसेंटमध्ये किंवा खूप आधी वर्षांपूर्वी घेतल्या असतील, यामध्ये काही राजकीय नेत्यांनी दाऊदला किंवा त्याचे जे सगळे साथीदार किंवा त्याचे जे पारिवारिक सदस्य जे आहेत यांना मदत केली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती हा सगळा भाग लक्षात घेता दाऊद माहिती आपल्याला की दाऊद हा 93 बॉम्बस्फोटपासून भारताच्या विरोधात कारवाई करतोय आणि त्यामुळे त्याच्या सर्व सर्व संबंधित लोक जे आहेत किंवा संपत्ती जी आहे या सर्वांशी या सर्ववरती बंदी आणली होती भारत सरकारने आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा काळामध्ये दाऊदला त्याच्या साथीदारांना कोणी मदत केली या सगळ्या गोष्टींचा आता तपास केला जातोय। या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये रिअल इस्टेटमध्ये अगदी बरोबर आहे। आपण या चौकशी संदर्भातल्या अजित सगळ्या अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास मी थोडं तुम्हाला थांबवते कारण आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत। राम कदमजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आता पाहतोय नवाब मलिकांची ईडी चौकशी जी आहे ती आता काही मिनिटांमध्ये सुरू होतीये। वारंवार खरं तर सत्ताधाऱ्यांकडनं आरोप केले जात होते की ईडीकडनं चुकीचा वापर केला जातोय, मात्र आजची चौकशी ही दाऊद मालमत्ता प्रकरणी होतीये, त्यामुळे काय यावर तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, अत्यंत घृणास्पद आहे, दुःखद आहे की ज्या दाऊदनं निरपराध निष्पाप लोकांचा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून बळी घेतला अशा त्याच्या गुन्हेगारांची प्रॉपर्टी महाराष्ट्र सरकारचे मंत्री महोदय घेतात हे खूप घृणास्पद आहे। आणि कधी घेतात की बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर तो आरोपी तुरुंगात आहे
मधल्या काही काळासाठी जेव्हा तो बाहेर येतो 2005 मध्ये त्यावेळेस ती प्रॉपर्टी घेतली जाते. म्हणजे प्रॉपर्टी घेताना हा बॉम्बस्फोट हत्याकांडामधला हा प्रमुख आरोपी आहे, दाऊदचा साथीदार आहे हे माहीत असताना देखील प्रॉपर्टी घेतली जाते. म्हणजे आपण कोणत्या स्तराला जातो आहोत. आणि कधीही ईडी कारवाई करते रात्री मनात आलं आणि सकाळी कारवाई, अशी ईडी इन्कम टॅक्सची कारवाई होत नाही. यांची कारवाई होण्यापूर्वी अनेक महिने न महिने सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला जातो. सगळं कागदावर ब्लॅक अँड व्हाईट आल्याच्या नंतर त्या पुराव्याच्या आधारावर कारवाई होत असते, चौकशी होत असते. आता महाराष्ट्र सरकार 27 महिना तुम्ही पहा, म्हणजे इतकं बदनाम सरकार आपण स्वातंत्र्य कालखंडानंतर कधीही देशात कुठे पाहिलं नाही जेवढं हे महाराष्ट्रातलं वसुली सरकार बदनाम झालंय. दररोज यांचं काही ना काही प्रकरण आहे. तर त्याच्यामुळे यांच्याकडे एकच मंत्र आहे, एकच शब्द प्रयोग आहे, सूडबुद्धीनं कारवाई, सूडबुद्धीनं कारवाई. कसली कारवाई? कुठल्या बँकेतून कसे पैसे आले, कोणाची प्रॉपर्टी कशी घेतली? नेमकं यावर आता राम कदमजी राष्ट्रवादीचीच काय प्रतिक्रिया आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्यात आमचे राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. राम कदमजी तुम्ही असेच आमच्यासोबत राहा. विद्याताई न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आपणही आता ऐकलं असेल की राम कदम यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरोप केलेला आहे, त्याचबरोबर ईडीची आजची नवाब मलिकांची चौकशी ही सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. राम कदमांना असंच ठेवा, कारण ते जे बोलले ना ते मी ऐकलेले. ते म्हणाले इतकं सूडबुद्धीने करणारं सरकार, असं सरकार आम्ही इतक्या वर्षात बघितलं नाही. मोदी सरकार, अमित शहा काय करताय तो, हे तुमच्या सांगण्यावरनच होत आहे सगळं. त्यामुळे तुम्हाला अटक झाली नाही अजूनपर्यंत? का झाली नाही? का झाली नाही? तर माझं हेच म्हणणं आहे की इतके लोक हे बदमाश आहेत की सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा, आणि ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर हा फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करायचा, हे तंत्र 70-75 वर्षांमध्ये अजून कोणीही अवलंबिले नव्हतं, ते तुम्ही लोक करताय. त्यामुळे राम कदमांना, भातखळकरांना म्हणा, जास्ती बोलू नका. ते किरीट सोमय्या बोलतायत, इतर लोकांना काही कळत नाही का काय? मात्र विद्यार्थी, आजची जी चौकशी होतीये नवाब मलिकांची, ही चौकशी मात्र दाऊदच्या मालमत्ता प्रकरणाविषयीची चौकशी आहे. त्यामुळे यातून अनेक गोष्टी कदाचित समोर येऊ शकतात, किंवा या संपूर्ण चौकशीद्वारे नेमकं काय समोर येते याकडे सुद्धा अनेकांचं आता लक्ष लागलेलं आहे. नेमकं हे समोर येते की 5 वर्ष फडणवीसांचं सरकार होतं, तेव्हा केंद्रात मोदींचं सरकार होतं, त्यावेळीच ही चौकशी लागली नाही. दाऊद कुठे हो? कोणी सांगतं दाऊद जिवंत आहे का मेला आहे काय माहित नाही. आता दाऊदचं मडं उकरून काढायला तुम्हाला शरम वाटत नाही? आणि वाटली तरी काय, नवाब मलिक काय तुम्हाला असा लेचापिचा माणूस वाटला का? ह्याच नवाब मलिकने तुम्हाला सळो की पळो करून सोडलं, तुमची बोलती बंद केली, आणि म्हणून तुम्ही सगळे दिल्लीला जाऊन बसता, तिथे डोकी खाता की आम्हाला काहीतरी मदत करा, ईडीचं हे करा, आणि ते सगळं होतंय. आतापर्यंत कोणाकडे बसत होते? गव्हर्नर कडे जाऊन बसत होते. 12 आमदारांच्या विधान परिषदेच्या सही यांनी होऊ दिली नाही. हे सगळ्या सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे मोदी सरकार आल्यानंतर हे लोक करतायत. विद्यार्थी, थेट आपण राम कदम यांना विचारणार आहोत, थेट राम कदम यांच्याकडे मी जाते. राम कदमजी, तुम्ही सुद्धा ऐकलं असणार, विद्यार्थ्यांनी आता म्हटलेलं आहे सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे, भाजप सरकार राज्यात सत्तेवर असताना का नाही ही चौकशी लावली, काय उत्तर द्याल? बघा, मी काही व्यक्तिविशेष टीका टिप्पणी करणार नाही, पण विद्याताई ह्या ज्येष्ठ नेत्या आहेत, अभ्यासू आमदार आहेत. ज्या हत्याकांडामध्ये जो आरोपी तुरुंगात होता, ज्याला नंतर जन्मठेप लागली, फाशी झाली, जे काही झालं असेल ते, जो दाऊदचा साथीदार आहे, अशा आरोपीची जागा घेणं ते देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, वर्तमान मंत्र्यांनी, याचं समर्थन विद्याताई किंवा त्यांचा पक्ष करणार आहे का? नाही समर्थन होऊ शकत. तर त्याच्यामुळे आपण कोणत्या मुद्द्याला, म्हणजे लोकांना आपण किती मूर्ख समजायचं, यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. म्हणजे ज्यांनी लोकांना, निरपराध लोकांना ठार मारलं, असा आरोपी, ती जागा केंद्र सरकारच्या ताब्यात जाणार आता, आणि म्हणून रातोरात अतिशय दमडीच्या भावानं राष्ट्रवादीचा नेता ती जागा विकत घेतो आणि त्याचं समर्थन राष्ट्रवादी पक्ष करतो, कसं समर्थन होऊ शकतं? राजकारण करायला, टीकाटिप्पणी करायला अनेक मुद्दे मिळतील, पण ज्यांनी निरपराध मुंबईकरांना ठार मारलं, अशा आरोपीची तुम्ही जागा घेता? तीही दमडीशी मला भावानं, ती पण का घेता? कारण ती जागा आता सरकार जमा होणार आहे,
व सरकार जमा होऊ नये म्हणून ताबडतोब कागदावर अग्रीमेंट करा आणि ते अग्रीमेंट केलं जातं, याचं कसं समर्थन होईल? व्यक्तिगत पातळीवर नवाब मलिकांचे माझे चांगले संबंध आहेत, ती व्यक्तिगत विषय वेगळा आहे, पण या ठिकाणी जेव्हा आपण नैतिकता आणतो, मुद्दे आणतो, तर या मुद्द्याचं कसं समर्थन होईल? याचंच उत्तर थेट आपण विद्याताईंना विचारणार आहोत. राम कदमजी, तुम्ही असे सोबत राहा. विद्याताई, राम कदम यांनी पुन्हा एकदा जे आरोप केलेले आहेत, एकतर मुळात नवाब मलिक आता ईडीच्या रडारवर असताना राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांचं समर्थन केलं जाईल का, असा सवाल ते करतात. हे बघा, मी काय नवाब मलिकांचं समर्थन करत नाही, त्यांनी कुठली जमीन घेतली त्याचं समर्थन करत नाही, पण मला एकच सांगायचंय की हे सगळं केंद्र सरकार सूडबुद्धीने करते. ज्यावेळेस नवाब मलिकांनी वानखेडे जे काय शाहरुखच्या मुलाला असेल, फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना जो त्रास देत होते, कोणाकडे 2 ग्रॅम ड्रग्ज सापडलं, कोणाकडे काय सांगितलं, ते त्याच्यावरती नवाब मलिकांनी तोफ डागली आणि त्याच्यानंतर बीजेपी नामोहरम झालेली आपल्याला दिसली. त्याच्यानंतर हे सगळे जण दिल्लीला जाऊन बसले काहीही करून. नवाब मलिक आणि नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या मागे लागणं भाजप हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे जे काय चाललंय, दाऊदचं मड उकरून काढायचं, त्याची प्रॉपर्टी कोणी घेतली, कोणी काय, आता पत्रकार एक कोण बालकृष्णन, त्यांनी सुद्धा दाऊदच्या प्रॉपर्टीचा लिलाव लावला तेव्हा बोली लावली होती. मग ते काय गुन्हेगार झाले का? मला काय हे कळतच नाही काय प्रकार आहे. राम कदमांना म्हणावं, आम्ही कोणाचं नवाब मलिकांचं समर्थन करत नाहीये, पण तुमचं पितळ उघडं पडलेलं आहे. आता युपीच्या निवडणुकांमध्ये आणि ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सपशेल हार आल्यानंतर तुमचं डोकं ठिकाणावरती येणार आहे की तुमचं जे काय चाललेलं आहे अख्खा देश बघतोय. शेतकऱ्यांनी तुमचं नाक दाबून तोंड उघडलेलं आहे, त्यामुळे 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलेलं आहे. तुम्ही इतके गर्विष्ठ, इतकी सत्ताचा तुम्हाला आणि संपूर्ण देशाला विकण्याची दलाली खाणारे लोक आहे आणि तुम्ही आम्हाला दाऊदच्या प्रॉपर्टी विषयी बोलता. अहो, कसला दाऊद आणि कसलं काय, गाडलेले मडे उकरून काढण्यापेक्षा आता काय चाललंय ते बघा ना. फडणवीसांच्या काळात काय चाललं ते बघा, मोदींच्या काळात काय झालं ते बघा. गुजरातमध्ये दंगे झाले, त्याचं मड काढा ना उकरून, दोघही जण जेलमध्ये जातील. मग पण हिंमत नाहीये तुमच्यामध्ये. केंद्रामध्ये तुम्हाला जी सत्ता मिळाली आहे त्याचा दुरुपयोग तुमच्या विरोधात जो बोलेल त्याच्याशी करणं. तुम्ही नवाब मलिकांच्या मागे लागलाय, तुम्ही संजय राऊतांच्या मागे लागलेला आहे, तुम्ही आदित्य ठाकरे अतिशय चांगलं काम करत असताना त्यांच्या मागे लागलेले आहे. इतकी हीन प्रवृत्ती ही आरएसएसच्या आणि भाजपच्या लोकांशिवाय असूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे आहेत ना ते सगळे आज इकडे कोणी मनसेमध्ये होतं, कोणी राष्ट्रवादीमध्ये होतं, कोणी काँग्रेसमध्ये होतं, ते गेलेले माणसं बोलतायत. सगळ्यांचं लक्ष लागले ते ईडी चौकशीकडे आणि एकीकडनं सत्ताधाऱ्यांकडनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा आरोप केले जात आहेत की एकतर ही चौकशी जी आहे हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील म्हटलेलं आहे हे सूडबुद्धीचं राजकारण नाही तर एका गुन्हेगाराची प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली चौकशी आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत आपल्यासोबत, अजित मांढरे, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी राम कदमजी तुमच्याकडे येते. हे बघा, एखाद्या गुन्हेगाराची प्रॉपर्टी जेव्हा सरकार जमा होते आणि सरकार जमा झाल्याच्या नंतर सरकार त्याचा ऑफिशियली लिलाव करते, त्यावेळेस ती प्रॉपर्टी लिलावामध्ये घेण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. त्याप्रमाणे बालकृष्णन यांनी लिलावामध्ये जर दाऊदची प्रॉपर्टी घेतली तर त्याचं स्वागत आहे, उलट त्यांच्या साहसाचं कौतुक आहे. पण ती सरकार जमा दाऊदची प्रॉपर्टी होऊ नये त्याच्या गुन्हेगाराची, जो बॉम्बस्फोटामध्ये आरोपी होता, कारण सरकार जमा झाल्यावर त्या आरोपीला काहीच मिळणार नाही. मग काय किंमत? 10 कोटी रुपये किंमत आहे. म्हणजे एक उदाहरण दाखल सांगतो, त्याला 10 लाखाला घ्या ती प्रॉपर्टी. अशी ती सरकार जमा होऊ नये म्हणून ती प्रॉपर्टी घेतली आहे, ते गैर आहे. म्हणजे त्यावेळेस सरकार जमा होणार हे सन्माननीय मंत्री महोदयांना माहित होतं. तो ज्याच्याकडून प्रॉपर्टी घेतोय तो बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी आहे, तुरुंगात कैद भोगतोय, हेही माहित होतं. तर हे माहीत असताना घेणं याचं राष्ट्रवादी समर्थन करणार आहे का, हा आमचा सवाल आहे. तर त्याच्यामुळे जिल्हेवीसारखं आपण गोल फिरण्यापेक्षा राष्ट्रवादीकडून अशी प्रतिक्रिया आली पाहिजे की आम्ही या घटनेचं समर्थन करत नाही. आणि तुम्ही जर त्या घटनेचं समर्थन करत असाल ना तर पूर्ण मुंबईकर, पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला याच्यासाठी माफ करणार नाही की जो लोकांना दिवसा ढवळ्या अतिशय क्रूर पद्धतीनं ठार मारतो तो दाऊद आणि त्याचे साथीदार तुमचे बिझनेसचे पार्टनर कसे होऊ शकतात, भागीदार कसे होऊ शकतात? आणि त्या भागीदार जर कोणी तुमचे मंत्रीमध्ये होणार असतील तर त्याचं तुम्ही समर्थन करता आहात. तर त्याच्यामुळे काय टीका, समर्थन या
पलीकडच्या गोष्टी आहेत, काही तात्विक गोष्टी असतात ज्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे याला राजकीय सूडबुद्धीशी कुणालाही जोडता येणार नाही. उलट जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची लोकांच्या समोर जाऊन उत्तर देण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद राम कदमजी न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल, आणि विद्याताई आपले देखील धन्यवाद, तुम्ही देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रत्युत्तर केल्याबद्दल.